महाराष्ट्रातलं बहुतांश जंगल हे विदर्भात आहे, मात्र उन्हाळ्यात या जंगलात मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. सध्या डोंगर रानात वणवे पेटण्याची शृंखला सुरू आहे. हे वणवे कधी नैसर्गिक असतात तर कधी मानवनिर्मित. आगीवर नियंत्रण मिळवता येत नाही, पण या वणव्यांमुळे जंगल संपदा, जैवविविधता नाश पावते, वनसंपत्तीचं नुकसान होत आहे. हा वणव्यांचा भस्मासूर वेळीच थांबणं आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी जंगलात दुरून पाहणारा वणवा पाहायला आकर्षक वाटतो, पण तो भयानक देखील असतो. कारण एकदा का वणवा पेटला तर वाटेत येणाऱ्या प्रत्येक झाडाचा नाश करत हा वणवा पुढे पुढे जातो. जंगलातील प्राण्यांपासून सूक्ष्म जैवविविधतेचा नाश होतो. वनविभागाकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होतं, आणि म्हणूनच या समस्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच वन वणवे अकॅडमी सुरू करणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आता वनवणवे 100% लागणारच नाही असं तर मला वाटतं की करता येणं कठीण आहे, पण लागल्याबरोबर ताबडतोब नियंत्रण आणता यावं आणि त्यातून होणारं नुकसान हे शून्या बरोबरीत राहावं हा प्रयोग आम्ही करतोय. आणि यासाठी आपण गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे सर्व जंगल क्षेत्र आहे. आत्ता आपण वनवनवा या दृष्टीने एक अकादमी तयार करतोय, ज्याचं उद्घाटन साधारणतः या 25 डिसेंबरला होईल. ज्याला आपण राज्यस्तरीय आपत्ती निवारणासाठीच उपयोग करणार आहोत. यामधल्या अत्याधुनिक ज्या व्यवस्था आहेत त्या काही उभ्या केल्या त्या पुढे करणार आहोत. या अगोदर 1000 बाय 1000 मीटरमध्ये असल्यानी अतिशय कमी नोंदी व्हायच्या, आणि त्यातून छोटे छोटे जे पॅचेस या वनवनव्यामध्ये उद्ध्वस्त व्हायचे किंवा ध्वस्त व्हायचे किंवा जळायचे त्याच्या नोंदीच येत नव्हत्या. त्या आपण 300 बाय 300 मीटरनी केल्या. व्यवस्थेमध्ये परिवर्तन करून जी साधन सामुग्री लागते ती सुद्धा आपण वाढवतो आहे. आणि यातून मला विश्वास आहे, तेंदू पत्त्यासाठी पहिल्यांदा वनवनवे गावण्याची पद्धत होती आग गावगे जायची, त्याचेही निर्णय आम्ही केला की ज्या ठिकाणी आग गागेल त्या ठिकाणी मग फळाचं ऑप्शन होणार नाही, निर्णय होणार नाही, आणि मग तिथूनही काही वनवनवे कमी झाले. वनवणवा अकॅडमी ही राज्यस्तरीय आपत्ती निवारणाच्या धर्तीवर काम करणारी राज्यस्तरीय अकॅडमी असणार असून मोठ्या वणव्यांपासून तर 300 मीटरच्या आतले जे लहान वणवे आहेत ते देखील विजवता येईल, अशा प्रकारे या अकॅडमीचं काम असणार आहे. पाहूयात, सध्या राज्यात वृक्ष लागवडीची मोहीम देखील आहे. आता 13 कोटी वृक्षांची भर पडणार आहे, त्यावर देखील खूप पैसा शासनाचा खर्च होत आहे. पण हे वणवे जर थांबवले नाहीत तर जी नासाडी होते त्यातून नुकसान आपल्या सर्वांचं होतंय. बातमी आणि बरस काय मध्ये आज इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.